रेनगरातील 30,000 लाभार्थ्यांना घरे बांधून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे. रेनगरात घरं मिळणाऱ्या लाभार्थ्यांची मूळ यादी बोगस आहे, ती तपासून मान्यता द्यावी अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. यावर आडम मास्तरांनी आपला आक्षेप नोंदवला होता. यापूर्वीच्या आयुक्तांनी 26,000 लाभार्थ्यांची यादी तयार करून दिली होती. राहिलेल्या लाभार्थ्यांना मान्यता देताना पालिका आयुक्तांनी हरकत घेतल्यानं रेनगराच्या प्रकल्पास मोठा अडथळा निर्माण झाला होता. रेनगरातील लाभार्थ्यांची चौकशी करा असं म्हणणं असताना देखील पालिका आयुक्त हे सहकार्य करत नव्हते. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून कॉम्रेड आडम मास्तर यांनी रेनगराच्या लाभार्थ्यांसह पालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मास्तरांच्या घोषणेनंतर पालिकेसमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बॅरिगेट लावून बंद करण्यात आले होते, तर पालिकेच्या दिशेने येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान पालिका आयुक्तांनी आडम मास्तर आणि त्यांच्या शिष्टमंडळास पालिका इथे बोलवून बैठक घेतली. पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर रे नगराचा मार्ग आता खुला होईल असं म्हणत असतानाच कोण कितीही अडथळे निर्माण केले तरी 30,000 घरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकांना देणारच असल्याचं आडम मास्तर यांनी सांगितलं. संध्याकाळपर्यंत मी माडा मुंबईला स्टे मागितलेलं परत घेईन आणि NTPC निर्णय झाल्यावर पाणी देण्याबद्दल मी बोर्डाकडे पाठवतो असं स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला लेखी पत्र दिलं. मास्तरांचा इशारा आलाय की पोलीस यंत्रणा ही अगदी आता त्यावर बोल काय नेमकं कारण म्हणजे गरिबासाठी लढणारे मास्तर हे काय अतिरेकी झाले म्हणजे 50 वर्ष झाले मी भांडतोय संघर्ष करतोय गरिबांकरता. मला हे सांगा तुमच्या जन्मात तर अशी बंदोबस्त बघितले संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक चौकात नुसतं बाईच्या हातात फाईल दिसलं. पोलिसाच्या कृतीचा निषेध करतो. महाविकास आघाडी आहे का भकास आघाडी आहे मला माहीत नाही, कारण भाजपच्या राज्यामध्ये तेच आम्हाला अन्याय आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तेच चालू आहे. तरी अशा दडपशाहीला घाबरत नाही. त्यांनी कितीही दडपशाही केलं तरीसुद्धा आज पोलिसाच्या प्रेशरमुळं कमिशनरला ऐकायची पाळी आली. आमच्यावर ठेवलेलं स्टे उडालेलं आहे. आम्ही आनंद व्यक्त करत आहे या ठिकाणी 30,000 लोकाला 9 ऑगस्ट 2022 रोजी माननीय पंतप्रधानाच्या हस्ते चाव्या दिल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसणार नाही. आम्ही गरिबांकरता रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. या आंदोलनातून कोणाला नुकसान होत नाही, तरी देखील पोलीस प्रशासनाकडून आमच्यावर पोलिसी दहशत निर्माण करू पाहत आहेत. उजव्या भाजपच्या काळात देखील आम्हाला अशीच वागणूक दिली गेली, तशीच डाव्या महाविकास आघाडीकडून देखील मिळत आहे. माझा फोटो टाकून निवडणुकीत मतं मागणारेच मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत आडम मास्तर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या शिष्टमंडळात नगरसेविका कामिनीताई आडम, मेजर युसुफ शेख, कुर्मय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, यशोदा दंडी आणि अनिल वासम आदी उपस्थित होते.